हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील काही भागांमध्ये काल सायंकाळी आणि रात्री रिमझिम पाऊस झाल्यानं शेतीबरोबरच तालुक्यातील हिवरखेडा इथे तुकाराम राम निरगुडे यांच्या घराचं जुनं लाकडी छत कोसळलं. रिपरिप पावसानं आणि काल सायंकाळी जोराचा पाऊस आल्यानं भिजून हे लाकडी छत सकाळी 8:30 सुमारास कोसळलं. यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबरोबर सेनगाव तालुक्यातील साखरा, हिवरखेडा, बोरखेडी, धोत्रा या गावांमध्ये सोमवारी सायंकाळी आणि मध्यरात्री जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीनच्या पिकाचं देखील मोठं नुकसान झालंय.